पोस्ट ऑफिस उघडे, पोस्ट ऑफिस उघडे काय देव तुला सरदार तारा काय म्हणताय वरचे? काय तुम्हाला पोस्ट मास्टर केलं काय? नाही, ते अभिनंदनाचं पत्र आहे. कशाचं? ते मध्ये कम्प्युटरचं ट्रेनिंग अटेंड केलं होतं ना बडोद्याला, तर त्यामुळे पोस्टाच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लावला म्हणून पत्र दिलंय. हो मग आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यात एवढं तोंड पाडण्यासारखं काय आहे? तोंड नाही पाडणार. अभिनंदन गुळसकर. बेस्ट झालंय बरं का, म्हणजे कुलकर्णी साहेबांना पाहिजे तिथं बदली मिळाली. तुम्ही पोस्ट मास्टर झालेला आहे, एकदम दैव दुर्विलास योगच. ए जगो, दैव दुर्विलास हा शब्द नाही रे, हा शब्द प्रयोग दुर्दैवी घटना झाली की वापरतात. उगाच शब्द माहिती आहेत म्हणून नको तिथे वापरत जाऊ नको. तुला दुग्ध शर्करा योग म्हणायचा का? तेच की म्हणलं, दुग्ध शर्करा रोग. रोग नव्हे रे, योग. योग मला माहित आहे, माझं तुम्हाला माहित आहे का बघत होत. किती बरं द्या गुळसकर साहेब, पोस्ट मास्टर झाले कसं वाटतंय? भारी वाटतंय ना एकदम. मला म्हणजे खरं म्हणजे अपेक्षाच नव्हती. तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं आहे की यंदा मला लगीन करायचं नाही असं म्हणणाऱ्या पोरीच्या हातात डायरेक्ट मॅरेज सर्टिफिकेट पडावं तशी माझी अवस्था आहे. माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये. काही चॉईसच ठेवला नाही माझ्यावर वरच्यांनी पोस्ट मास्टर होण्याशिवाय. काय गुळसकर, चॉईस कशाला हवाय? पण केवढी आनंदाची बातमी आहे, पगार वाढणार म्हणजे वहिनी पण खुश. नाही, वहिनी खुश होईल, पण तुम्हाला सांगू का एक गोष्ट माझ्या लक्षात आली केळकर बाई, आपण खूप मेहनत करतो ना, त्याची नोंद कुणीतरी वरच्या ऑफिस मधलं घेत राहा. तुम्ही मला पाहताय इतकी वर्ष, इतकं मनस्वीपणे मी काम करतो, लोकांसाठी राब राब राबतो, त्या पोटी मी प्रपंच पाहत नाही. बऱ्याचदा प्रपंचाच्या गोष्टीचा मी त्याग करतो, पण आपल्या पोस्ट ऑफिसचं काम करतो. शेवटी काय असतं? आपल्या कष्टाचं फळ आणि आपल्या पूर्वजांची पुण्य आहे, बाकी काय. अरे वा, बघा पत्र इकडं आलं, टाळ्या बाहेर वाजल्या. बघावं लागेल काय ती. चला टाळ्या. साहेब 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 साहेब, ऍक्च्युली मला आता जस्ट पत्र मिळालं, पण ते ट्रेनिंगचं पत्र आहे साहेब. म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटत, पोस्ट मास्टरच्या खुर्चीचा मोह मला कधीही नव्हता. अविरतपणे काम करत राहणे, जनसेवा करत राहणे हे आपलं ध्येय असतं. अजूनही खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसत नाही मी पोस्ट मास्टर झालो याच्यावर. असं काय म्हणताय गुळसकर? अहो तुम्ही आता नीट लक्षात घ्या, तत्वतः बदल ही काळाची गरज असते, आणि आता तुम्हीही तुमच्या आयुष्यात होणाऱ्या या बदलाला उत्साहानं आणि मेहनतीनं सामोरं गेलं पाहिजे. अहो नशिबानं तुम्हाला पोस्टामध्ये भविष्यात काहीतरी महान कामगिरी करण्यासाठी हे पद दिलं नसेल कशावरून? खरंय, तेव्हा झोकून द्या स्वतःला, हे पटलं. होय खरंय खरंय खरंय. आणि गुळसकर, मला अगदी खात्री आहे की तुम्ही इथे भरीव कामगिरी करा. नाही नाही साहेब, कसं आहे, तुम्ही आखून दिलेल्या मार्गावरनं चालणं एवढंच आमचं काम आहे. पदोपदी तुमची आठवण येत राहील, तुमच्या कार्यशैलीची आठवण येत, आणि त्या कार्यशैलीचाच माग काढत आम्ही मागणं येणार. आणि अभिनंदन, तुमचं खूप मन लावून काम करा बरं. निरगुडकर, तुमचा चेहरा असा का कुचमल्यासारखा पडलाय? का आजही घोळ घातला हिशोबा? नाही नाही, आय एम ओके. अभिनंदन तुमचं. निरगुडकर साहेब, तुम्हाला पण आलंय का पत्र? अय्या तुम्हाला कसलं पत्र आलंय? हो, ते कम्प्युटर ट्रेनिंग यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल हेड ऑफिसने पाठवलं. वा 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 वा, गंमतच आहे. हो, ही गंमत माझ्या बरोबर पण केली आहे बरं का हेड ऑफिसने. म्हणजे मला पण पत्र आलंय. अरे वा, अय्या म्हणजे आज आनंदाची तीन तीन पत्र एकत्र. पत्र एकत्र, गंमतच आहे. बाकी गुळसकर, मूलतः तुमच्या नाजूक प्रकृतीबद्दल आम्हाला कल्पना आहे, पण आता मूलतः तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला पेढे दिले पाहिजे. पाहिजे तर तुम्ही कमी का? म्हणजे तुमचं पोट नाही दुखणार? नाही नाही, नुसते पेढे नाही देणार राखते, चांगले कंदी पेढे.
कचकून हाना. नाही नाही, द्या ना पेढे द्या. आणि तुम्ही स्वतः सुद्धा खा, भरपूर खा, कारण हे पेढे तुम्हाला बांधणार नाही. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? नाही नाही, म्हणजे आता जबाबदारीचं काम आलं ना तुमच्याकडे, तब्येत चांगली राहिली पाहिजे म्हणून. आणि तुमच्या तब्येतीला झेपणार नसेल तर आपण वरती कळवूया की कॅन्सल करा हे आणि दुसरा कोणाला तरी. नाही 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 नाही, आता असं काहीही होणार नाहीये. म्हणजे वरिष्ठांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे, तुम्हाला संधी दिली आहे, तर तुम्ही नकार देऊच नका. हो आणि पेढे वगैरे नाही, आम्हाला पार्टी हवी. नाही कसं आहे केळकर बाई, सिनियरिटी नुसार आधी कुलकर्णी साहेबांनी पार्टी द्यायची आणि नंतर आमची पार्टी. काय साहेब? नक्की नक्की, माझ्यापासून सुरुवात होणार. म्हणजे या महिन्यात दोन दोन गमती. काय गावडे, मी बोललो होतो का नाय, गुलसकरच पोस्ट मास्तर होणार. शेवटी मी पै जिंकलो काढ 5 रुपये. काय खोटा बोलतेस ना? खोटा? तू राक्ष बोलला होतास ना? मग मी गुलसकर बोललो होतो. अरे मी कुठे राक्ष बोललो होतो, मी गुलसकरच बोललो. चल तू खोटा बोलतेस. अरे आता गुलसकर पोस्ट मास्टर झालं तर लगेच पार्टी मारते. मी ना बोलणार सर तुझ्याशी. त्यावेळे काय बायकांचा का रुसतोस? काय बोललो नाहीस? मी काय बोललो नाही. या कानाची खबर या कानाला जाणार नाही, इथंच विषय संपवून टाकूया. हे हे असंच दरवली करता तुम्ही, तुमची कच्ची बाजू निघाली ना, असंच काहीतरी बोलू ना, विषय संपवून टाकता लगेच. अरे बाबा ना, याच्या पुढे विषय संपवणार म्हणजे झाला. अरे काय लहान पोरासारखं गाल फुगवलेस? मोठा रोस ना. यानंतर ना मी तुझ्यावर कधीच पैसे लावणार नाही. ठीक आहे, नको लाव. पण गावडे तुला सांगतो, आज कन्फर्म जॅकपॉट लागणार. मग मी काय करू? 30 रुपये देणार ते. मी नाही देणार. अरे येडायस काय, आज बघ 3 अभिनंदनाची पत्र आलेली आहेत. 3, 6, 9 हा आकडा कन्फर्म जॅकपॉटचा आहे. ते 30 रुपये दे. मी नाही देणार ना. अरे दे. अरे कसं आहे माहितीये काय, मला सांग, पैसे तू जिंकलास ना, ज्याच्याकडे आनंदाची बातमी असे ना त्याच्याकडे एखादा याचक आला तर त्याला पैसे दिले पाहिजेत, नाही तर पैशाला नाट लागते. हा ना, मग मी पैसे जिंकलोय ना, मग आधी माझे पैसे द्या. अरे तू आधी 30 दे आणि तुझ्या पैजीचं पैसा आहे तर वलत करून घे. पैसे किती लागली होती? 5 ची. मग वलत करून दे ना. फार घे. 20 आणि सतन 5 गेले 25. आज कन्फर्म जॅकपॉट लागणार. काय समजली? साहेब साहेब इकडे इकडे. साहेब माझं काम आहे तुमच्याशी. निर्गुण करा, पण नंतर बोलत नाही चालणार का? चालेल, नंतर येतो. साहेब. अरे मी तुम्हाला नंतर या म्हटलं ना. हो साहेब, नंतरच आलो. मी तिकडे बराच वेळ काढला आणि आलो सर. साहेब काम होतं सर. बोला बोला. काय असं कसं झालं साहेब? कसं? तुम्ही मला पोस्ट मास्टर बनवणार हे कबूल केलं होतं की नाही? मला शब्द दिला होता तसा. आणि मग हे आता हे फसवणूक नाही आहे का साहेब? ओ नाही नाही निर्गुणकर, हे फसवणूक नाही म्हणता येणार. मग दुसरं काय म्हणणार साहेब ह्याला? मला सांगा बघू. तुम्ही मला सांगितलं होतं तुम्ही माझ्या नावाची शिफारस केलेली आहे. नक्की केली होती ना शिफारस? म्हणजे काय निर्गुणकर, मी तुमच्याशी खोटं बोलतोय असं म्हणताय का तुम्ही? निर्गुणकर पोस्टाचेही काही नियम असतात. गुळसकर थोडेफार तुमच्यापेक्षा सिनियर आहेत. शेवटी सरकारी खात्यात सेवा ज्येष्ठता सुद्धा मानली जाते ना. म्हणजे म्हटलं तरी पण म्हटलं की प्रयत्न करून बघावा, पण त्यांनी नाहीच केलं तर त्याला मी काय करणार? काय शब्द वापरला जाता तुम्ही? सेवा ज्येष्ठता. सेवा ज्येष्ठता साहेब? सॉरी साहेब, आय एम सॉरी, आवाज वाढवला साहेब, सॉरी. सेवा ज्येष्ठता साहेब, मग कार्यतत्परता या शब्दाला काहीच अर्थ नाहीये. आणि त्या गुळसकरांची सेवा ज्येष्ठता, माझ्या आधी 3 दिवस लागलाय तो माणूस या पोस्टात, फक्त 3 दिवस. मी 3 दिवसानंतर लागलोय साहेब, काय अर्थ आहे याला साहेब? आणि आता तुम्हाला माहित नाही साहेब, रंजना ना
माहित नाही सर काय करेल मी. तुम्ही मला सांगितलं म्हणून मी तिला सुद्धा सांगितलं की मला प्रमोशन मिळणार आहे म्हणून. आता काय समजवायचं तिला? हे बघा, म्हणजे समजूत काढा ना तिची. त्यात काय एवढं? तुम्हाला नाही माहिती साहेब, 2 दिवस ना तिचा नवरा होऊन बघा. काय बोलताय तुम्ही? मला तसं नाही म्हणायचं, तिला समजवणं हे येड्या बगड्याचं काम नाही. काय काय काय? तिला समजवणं हे येड्या गबड्याचं काम नाही साहेब. तिला नाही समजवता ये, खूप एनर्जी जाते, एक्झॉस्ट, मी थकून जातो साहेब. आता दुसरा कुठला पर्यायच नाहीये निरगुडकर. वरचंदना रंजना ओरडेल असं सांगून गुळसकरांचं प्रमोशन रद्द करता येणार आहे का? नाही साहेब, मला कळतंय ते. बर, गुळसकर साहेब आता पोस्ट मास्टर झाले, म्हणजे गुळसकर वहिनी आता पोस्ट मास्टर इन वाणार. म्हणजे पार्टी घ्यायला पाहिजे. म्हणजे काय घेतलीच पाहिजे की? ए बर, बहीण कशी आहे तुझी? हाय, बरी आहे. बरी आहे ना? बरं कर रे देवा, तिच संसार मार्गी लागला पाहिजे तिचा. तशी स्वभावान लय चांगली आहे बिचारी. तशी आहे चांगली ना, पण भांड कुदळले आहे. अखेर तर लय भांडती. भाऊजींच पण तसंच आहे ना, भाऊजी जरा तापट स्वभावची आहे. शब्दाला शब्द लागला की होत्यात भांडणं. घ्यायला येतात का नाही तेव्हा काहीतरी होते, वाद होत्यात आणि घोडा अडतोय दोघांचं. बरं भाऊजींचं कसं चाललंय? आमचे पैसे डबल होत आहेत ना? मावशे काय काळजीच करू नका तुम्ही, 3 महिन्यात पैसे डबल आणून करून देतो का नाही बघ. भाऊजी शब्दाचे पक्के आहेत आमचे. मामा काय जण काय करताय? बजीते मला देते पण ही तर बसून प्यायची नाही. हा माहिती बाकी हे मस्त आहे जग्गू. हा मावशे, अगं आपण इथं असं गप्पा झोडू लागलो, चहा पिऊ लागलो आणि तिथं आपले डबल होऊ लागले. डबल कोण करते डबल? आमचे भाऊजी. माझे बी डबल करायचे. मी खोका देतो, खोका एक बॉक्स. हा एक एक बॉक्स म्हणजे? मामा इकडे जाणार आहे काय? काय दारू नाही करत डबल, पैसे डबल करतात. पैसे पैसे तिथं मुंबईत आहे का नाही शिरगिल नावाचा माणूस आहे, त्यानं स्कीम सुरू केली आहे 3 महिन्यात पैसे डबल. माझे भाऊजी आणि त्यांचा एक मित्र त्याच्यासाठी काम करतात. डबल करतात पैसे. ₹10 देत आहे ह्याच्यात घ्या जास्त भजी. भात काय नाही होत, किमान 500 रुपये लागतात. 500 किमान. इकडे दमा थांबा, त्याच्याकडे द्या. नाही घ्या 500 आणतो. साहेब मी तुम्हाला काय म्हणतो, एक विनंती करतो, पर्सनल लेवल नाही करतो साहेब, रिलेशन म्हणून करतो साहेब. शिंदे साहेबांशी बोलून बघा ना माझ्याबद्दल प्लीज, तेवढं तर करू शकतो. शिंदे नाही, शिंद्याच आहे तो. सॉरी साहेब, सॉरी, शिंदे तो. हो नाही, शिंदे. त्याने माझी जरी बदली केली असेल तरी तो शिंद्याच आहे. हो बरोबर आहे सर, तुमचं बरोबर आहे. प्लीज बोला ना. नाही हे बघा, उगाच त्याच्याशी बोलून मला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. समजतंय का तुम्हाला? हे बघा, तो माझ्या बदलीच्या बाबतीत गडबड करेल आणि सगळा गोंधळ करून टाकेल. पण मग मी काय? आय एम सॉरी साहेब, मला कळत नाही साहेब, मी खूप अगतिक झालो. मी काय करू मग साहेब, मला सांगा ना तुम्ही. आता प्रमोशन मिळणार, पगार वाढणार म्हणून मी फ्रीज बुक केला आहे. आता मला सांगा, आता ते फ्रीजचे हप्ते आहे त्या पगारात मी कसे भागवू? मला सांगा ना, कसं होणार ते सगळं? या विचाराने मला घाम फुटलाय. म्हणजे घेतोय फ्रीज आणि फुटलाय घाम. महत्वाचं नाही आहे ते साहेब, सांगा ना मी कसं वागू ते. कसं आहे ना निरगुडकर, होतो सगळं ऍडजस्ट. आता काय फ्रीज घेणार तुम्ही, पेटर उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळणार, थंडगार आईस्क्रीम मिळणार. नाही कुठे जमणार आहे साहेब ते. नाही पण मी काय म्हणतोय, फ्रीज घेतलं तर भरू शकता हप्ते तुम्ही. काय नाही, काही काळजी करू नका, हप्ता फेडला जाईल बरोबर. जरा बचत करायला शिका, खर्च टाळा. हो कसं आहे, पाण्यात उडी मारली ना की हातपाय बरोबर हलतात आणि पोहता यायला लागतं. खोटं आहे साहेब. नाही खरंच नाही, मी लहानपणी 5वीत असताना एकदा पाण्यात उडी मारली होती, थेट तळ गाठला होता साहेब. बापरे, तळ गाठला होता साहेब आणि नाका तोंडात पाणी गेलं होतं. नुसतं पाणी नाही साहेब, शेवाळं सुद्धा आत गेलेलं होतं. आता शिंकता पण येणार पाण्यात, मी काय करू सांगा ना. त्यामुळे मग मी तिकडे गेल्यानंतर बुडबुड बुडबुड असं एकदम हे यायला लागले. बुडबुडे बुडबुडे लहानपणी आले, आजही येतात पण ते. या
किरण्या पाचशे रुपये देन रे. काय पाचशे डायरेक्ट पाचशे? अरे काय वर्षभराची भरून ठेवतात काय? अण्णा हूं करू नका, आधीच पिऊन आलाय तुम्ही, टाकी फुल झाली तुमची. प्यायला मग काय कोणाची उधारीची खोवायचे? उधार बी नाही कुणाची द्यायची. कोणा उडवायची द्या? तू जगू आहे का नाही? अरेला बायकांवर उडवून झाला, आता काय माणसांवर उडवायला लागला काय पैसे? नाही तिचं भाऊजी आहे का नाही? ती लय बाराच आहे, त्याच्या उडवायची देऊ पैसे तुम्हाला. त्याच्याकडे काहीतरी स्कीम आहे, 3 महिन्यात तू डबल करतोय. त्याच्या दुगर हे वेदवादी हा ले सगळ्या लोकांनी पैसे टाकलेत बघ त्याच्यात. काय सांगताय? हो खरं सांगतो, देखी पैसे. बरं मी देतो, जाऊ तुम्ही. मी देतो की मी देतो म्हणलं की नाही? जाऊ तुम्ही, देतो. खरं देतो अण्णा, तुम्ही जाऊ देतो. जाऊ तुम्ही. शाळेला 3 महिन्यात पैसे डबल बघाय पाहिजे लागा. हे बघ, तू 500 रुपये देणार आहेस का नाही? ते तुझे तू घे, पण डबल झाले का नाही ते 500 मला दे बरं. नाही शाण आहे तुम्ही, जावा. अरे जाता का आता? पाहिजे डबल झालं पाहिजे. पोस्ट ऑफिस उघडा. झालं हे पार्सल. आहा हा, मी काय म्हणतो गुळसकर, बोला. आता या पार्सलच्या कामात जग्गूला तयार करा, तुमच्या नंतर त्यालाच तर सांभाळायचंय सगळं. जग्या म्हणजे काय? बदली झाली की काय गुळसकर साहेबांची? नाही नाही, बदली नाही झाली. मग गुळसकर साहेब आता पोस्ट मास्टर झालेले आहेत. काय सांगता? अभिनंदन गुळसकर साहेब. आमचं कशाचं अभिनंदन? वर्षांच्या आशीर्वाद आहे, त्यांची कृपा दृष्टी आहे. आता बघू जमल तसं करायचं. विषय आहे का? जमणारच तुम्हाला. पुन्हा एकदा अभिनंदन. हा चल येतो. भारी वाटत असेल ना सगळे शुभेच्छा देतात तेव्हा? मी पण परमनंट झालो का नाही? सगळी मला पण अशी शुभेच्छा देते. माझं प्रमोशन झाल्याबद्दल जशी पार्टी मागतोस ना, तसा तू परमनंट झाल्यावरही पार्टी द्यावं लागल सगळ्याला. काय केळकर बाई? बरं पार्टीवर ना आठवलं गुळसकर, आता कुलकर्णी साहेबांना सेंड ऑफ द्यावा लागणार. छान काहीतरी गंमत देऊया. नाही नाही चांगलं, त्यांना सेंड ऑफ ला आपण एकदम चांगली काहीतरी गोष्ट दिली पाहिजे. म्हणजे कुलकर्णी साहेबाला आपण कायमचे लक्षात राहिलो पाहिजे. आणि कुलकर्णी साहेबांच्या सेंड ऑफ बरोबर तुमचा स्वागत समारंभ, म्हणजे डबल डबल गंमत. हो ना, मूलतः एखाद्याच्या जागी दुसरा येणं याच्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही भावना असतात. तत्वतः हा निसर्ग नियम आहे, त्यामुळे आपल्याला तो मान्य करावाच लागेल. माझ्या पोस्ट मास्टर होण्यापेक्षा कुलकर्ण्यांचा सेंड ऑफ जास्त महत्वाचा. शकू एकदम खुश झाली पाहिजे माहेरला जाताना सासवण्याला. काय गुळसकर, जाता जाता पण शकू. पण आपण त्यांना द्यायचं काय सेंड ऑफला? काहीतरी द्यायला पाहिजे का नाही? मला काय वाटतं आपण त्यांना शर्ट पीस आणि पॅन्ट पीस देऊयात का? हो राक्षे, काय लग्नातला आहे रे का? काहीतरी दणकट भेट वस्तू द्यायला पाहिजे. सध्या कुठे सेल पण सुरू नाहीये, नाही तर स्वस्तात मस्त गंमत मिळाली असती. मग एखादा डिनर सेट दिला तर? का तुमच्याकडे आलाय का डिनर सेट? तुम्हाला खापवायचा तो? नाही तसं नाही, म्हणजे आलाय हे खरं आहे, पण तोच द्यावा असं काही आग्रह नाहीये माझा. वॉकमन दिला तर? हा वॉकमन देऊया. म्हणजे कसं तिकडे सासवण्याच्या त्या पोस्टात ते बसून गाणी ऐकतील ना, तेव्हा त्यांना पारगावचं पोस्ट ऑफिस आठवत. हा नको, मूलतः काम करता करता गाणं ऐकणारे कुलकर्णी नाही, तत्वतः त्यांच्या कामातच हा काम चुकारपणा नाही आहे. मग एक काम करू आपण, ते हातातलं घडेळ देऊ आणि लेदरचं पाकिट देऊ. नाही एक काम करू आपण, आपण कुलकर्णी साहेबाच्या सेंड ऑफ साठी एक कमिटीच नेमू, त्यांना काय भेट वस्तू द्यायची त्यासाठी. अध्यक्ष केळकर बाई आणि उपाध्यक्ष राक्षस साहेब. चालेल की? हे बेस्ट आहे. बोला आता काहीतरी, शुंभासारखे उभे काय आज? बोला ना. मी काय बोलणार? नाही तुम्ही काही बोलूच नका. मग तेच तर करत होतो मी, तुम्हाला सॉरी. मला ना कळतच नाही हो, असे कसे हो तुम्ही? हा सगळे जण तुमचा फायदा घेतात आणि तुमच्या तोंडून सगळा शब्द फुटत नाही. असं नाहीये रंजना. कसं आहे मग? कसं आहे? त्या कुलकर्णी साहेबांनी सुद्धा प्रमोशनचं गाजर दाखवून तुमचा फायदा करून घेतला ना, आणि वर तुम्हाला तिकडे ट्रेनिंगला सुद्धा पाठवलं, ते सुद्धा तुम्हाला फसवून. नाही रे फसवून नाही, कुलकर्णी साहेब तसे नाहीयेत, त्यांचा नाहीलाज होता आणि ते साधेच स्वभावाने. खरं सांगतो. हो हो हो, जगातली ना सगळी माणसं तुम्हाला साधी वाटतात. मी बडबड करते ना म्हणून मी तेवढी मूर्ख हो ना? हसताय काय हो? हसताय काय तुम्ही?
आणि माझ्या समोर त्या कुलकर्ण्यांची बाजू बिजू घेऊ नका. ते गुळसकर पोस्ट मास्टर झाले त्याच्याबद्दल काय हा, पुण्याला फोन करून तुम्हाला जाब नाही विचारता आला, ओरडत नाही आला त्यांना? नाही नाही, पण लोकांना बोलायची वेळ आली की तो आपल्या हातापायातले प्राण जातात हो ना. तसं नाहीये रंजना. आवाज खाली. तसं नाही रंजना. कसं आहे अगं, प्रमोशन असतात ते अशी नाही मिळत, ते सिनियरिटी असते ना त्याच्या. ते मला कसं है दुनिया उसी की, जमाना उसी का, मोहब्बत में जो गया हो किसी. बया अन्नी गाली कुठे स्वारी? चर्चा करून येतो जरा. चर्चा जरा लवकर या बरं का, पण जास्त रंगू देऊ नका चर्चा. आधी तर चर्चेल निघालो म्हणलं की फाना काढायची भास्कर. आज तो सुरच बदलला तुझा. आणि पाय जेवणाला चांगलं चमचमीत कर काहीतरी, आणि गोड धोड कर. काय पोस्ट मास्तरीन बाई? बर थांबा जरा. काय लागली बा हे? काय अहो, थंडी पडली बाहेर, घालून घ्या अंगात. थंडी पडल्यावर स्वेटर देत असते का? मग मिठी द्यायची असते. तुमचं आपलं काय तरी, तुमच्या जीवेला काही हाड आहे का नाही? बाहेर बाप्पा बसले द्याच तर भान ठेवा काही. बाप्पाच काय, काय मग बसलेले असते तिथं. नाकावर काय आहे तुझ्या? माझ कुठं काय? काय इथं नाही. नाकावर कोरा दिसतोय पोस्ट मास्तर बाई. जावा तिकडं, उग आपलं खोड्या काढत बसले. अग या वयात खोड्या नाही काढायच्या तर मग काय काढायचं? मला का सांगू असल्या कसल्या गोष्टी? घरात आपल्या फ्रीज येणार आहे, या पगारामध्ये फ्रीजचा हप्ता कसा भरायचा ते सांगा मला. अगं तेच मी तुला सांगतोय. हे बघ रंजना, आपण ना फ्रीज नाही 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 फ्रीज आपण घ्यायचा, ते कॅन्सल नाही करायचं. कोण म्हणतं कॅन्सल करतोय? नाहीच ना, आपण फ्रीज घेतोच आहे, फक्त सेकंड हँड घेतोय. फ्रीजच असणार, थंडच होणार, दिसायला नवीन पण सेकंड हँड. घेऊ घेऊ. येस थँक्यू. घेऊ आपण सेकंड हँड फ्रीज घेऊ, म्हणजे सगळे जण आपल्या तोंडावर हसायला मोकळे. अगं पण त्यांना सेकंड हँड फ्रीज घ्यायला सांगताय तुम्ही मला? अगं पण कळणारच नाही ना त्यांना. त्यांना कसं कळणार? नवीन कापड घालू ना बाहेरून. कापड मात्र सेकंड हँड नाही, कापड नवीन. हे तुझं चालणार नाही, कापड मी नवीन आणणार. ओके ओके, नवीन पाहिजे आपण नवीन घेऊ. फाईन नवीन घेऊ आपण, पण फ्रीज थोडासा छोटा घेऊ आपण. छोटा फ्रीज? आणि वस्तू कशा ठेवायच्या? भाजी ठेवली तर दुधाचं पातेलं राहत नाही, दुधाचं पातेलं कोंबलं तर भाजी बाहेर पडते, कसं करायचं? आपण आपण ते करू ना, असं करून ते झपकन ढपकनाचा आवाज आला की बंद होऊन जाईल ना. नाही नाही नाही, हे फ्रीज मध्ये वस्तू कशा ठेवायच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला नका शिकवू. पोचकात कामं कसं करायची मी शिकवायला येते तुम्हाला? मग मला फुकटचे सल्ले द्यायचे नाही. आणि माझं ठरलंय, आपण जो फ्रीज बुक केलाय तोच येणार, तोही याच महिन्यात येणार. पैशांचं काय आणि कसं करायचं ना ते आता तुम्ही बघ. रंजू अग हवा 5 रुपये द्या ना. थो बार फोडीन, 5 रुपये मागतोय, तुझ्या बापाकडे जाऊन बघ. 5 रुपये द्या ना. थो बार, आपण 200% पाहिजे मला परीक्षेत. 5 रुपये 5 रुपये पैशाचं झाड लागलाय बापाला. बघा त्यांना ह्या वयातही जमतंय खोड्या काढायला ना, आपण बघा. बर ते जाऊन दे. दानशो दिसा ना आज घरात. म्हणजे नाग्या कुठ गेलाय? तू गेला क्लासला. आणि नीलू? ती गेली तिच्या मैत्रिणीकडं. तिला सांग म्हणावा, फार मैत्रिणीकडे जाणं होतंय, पायाला भिंगरी लागली तिच्या. कधी मित्र तिच्याकडे येतोय कवा ही मैत्रिणीकडे जाती बोंबलत. तिला सांग बापानी एवढं मोठं घर बांधलंय म्हणाव, घरात राहायला पण शिक कधी कधी. अहो असं काय करता तुम्ही? काय बोलू नका बरं तिला, तिचं सगळं व्यवस्थित चाललंय. व्यवस्थित चाललंय तर अजून ते पुढे व्यवस्थित चालाव म्हणूनच सांगायला लागलो. तिला सांग म्हणाव, बाप आता पोस्ट मास्टर झाला, बापाची आबरू धुळीत मिळेल किंवा रस्त्यावर येईल, असे काही धंदे करू नका म्हणाव, नाही तर पुस्तकात डोकं आणि आखलेलं भोकं अशी अवस्था होईल. तुम्ही असं काही बोलू नका बरं, उगा विषय नका वाढू. विषय नका वाढू काय? बरं ऐका ना, मी काय म्हणते, आता तुम्ही पोस्ट मास्टर झालाच ना, शिवाय एखादा चांगला विद्यार्थी पैकी असे रुबाबदार दिसताल का नाही तुम्ही?
तू येऊन जाऊन माझ्या केसावरच काही येत असते का? पण आता तू एवढं म्हणायला लागलीस तर जरा वीकच पण मनावर घेतो मी. आता कस आलो मी. कागदपत्र पुस्तक जाग्या गडबड करू नको, शिस्तीत समजून घे, म्हणजे ते कायम डोक्यात राहील. पार्सलने आपल्याला काय पाठवायचं याच्यापेक्षा काय पाठवायचं नाही हे डोक्यात ठेवित कर. हा नको करू नुसतो, समजून घे काय गोष्ट असते. आपण पार्सलने काय पाठवित नाही, काचीच्या वस्तू पाठवित नाही, कारण कवायते हिंदकडून फुटलं काय झालं ती जबाबदारी आपल्यावर येते. दुसरं काय पाठवित नाही आपण, खाण्याच्या वस्तू पाठवित नाही, मधीच उंदर कुरतडकेत कोणी काय मुंग्यांनी खाल्लं काय केलं ती जबाबदारी आपल्यावर येते, म्हणून खाण्याचं नाही. आणि तिसरं काय, कुत्रे मांजर पार्सलने पाठवत नाही आपण. एवढं डोक्यात ठेव, बाकी गोष्ट सोपी असते. नुसतं वजन करायचं आणि आपली किंमत सांगून टाकायची. आता ते हे बघ, पोस्ट ऑफिसचा सगळा दर पत्रकच मी तयार करून ठेवलं माझ्या सोयीसाठी, हे तुझ्या बरोबर असू देत जा. एकदा तू सारखा याचा सराव केला की नंतर हे पाठच होत जाईल तुला. चालतंय, आलं लक्षात? राक्षस गंमत आहे नाही, आज गुळसकर चक्क कोणाला तरी तन्मय त्याने काम शिकवताना दिसतायत. हो ना, तत्वतः आपल्याला सिनेमा बनवता येत नाही हो, अन्यथा हा ऐतिहासिक क्षण आपण सिनेमासारख्या रिळ्यांवरती कैद केला. साहेब येऊ का? हा या नाही या. झाली का सगळी घरची तयारी, म्हणजे जायची पॅकिंग वगैरे? काल रात्री सगळी खात्रीशीर पॅकिंग करून ठेवली आहे, परत येताना बघितलं म्हणजे काही राहिलं नको, जर राहिलं काही तर यावं लागेल परत सासवण्यावरनं मला. नाही तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच होईल. नाही नाही अजिबात येणार नाहीये. नाही नाही मी सहज म्हणालो, म्हणजे असं मला म्हणायचं नव्हतं सर. नाही निर्गुळकर, मला तुमच्या भावनांचा आदर आहे. थँक्यू सर. मला नाही यायचंय. नमस्कार गुळसकर साहेब. अरवा साहित्यिक महाशय, बसा बसा, तुमचीच वाट बघत होतो, बसा ये जाग्या, तुला नंतर सांगतो बाकीच. ते कविता, आपल्या कविता साभार सुखरूप परत आलेल्या आहेत, वाघडुबळे साहेबांनी माझ्याकडे त्या दिलेल्या आहेत आणि मी अतिशय व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत. विक्रमादित्यजी घ्या. हो मी सांगितलं होतं, काय होतं ना, अशा साभार आलेल्या कविता जर का माझ्या बायकोच्या हातात पडल्या ना तर ती जाम टोमणे मारते हो. ती असं म्हणते की कोणी जर का कविता छापत नाही तर तुम्ही लिहिता कशाला. पण मला सांगा अहो, कोणी छापत नाही म्हणून कविता सुचणं बंद होणार आहे का? अजिबात बंद होणार नाही, कारण ती प्रतिभा आहे, ती प्रसवल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. बरोबर. का होतं ना, कवी आणि कवितेचं नातं हे असं प्रियकर आणि प्रेयसी सारखं असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मला सांगा, प्रेयसी घरच्यांना घाबरून भेटायला येत नाही म्हणून प्रियकर प्रेम करायचं कमी करतो का? क्या बात है, क्या बात है, अजिबात करत नाही, अजिबात करत नाही. नाही की नाही, तसं आहे हो. तत्वता प्रश्न बरोबर असला ना तरी मूलतः या प्रश्नाचं उत्तर आमचा जग्गू देऊ शकतो. कारण सध्या आमच्यात तो एकटाच प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुले घेतोय. काय जग्गू, काय राखते साहेब? तुम्ही मला खूप साथ दिली साहेब, म्हणजे मला नेहमी पाठिंबा दिला, म्हणजे माझ्या बाजूने नेहमी तुम्ही उभे राहिलात साहेब. काय निर्गुळकर, नाही 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 मला बोलू दे साहेब, आज माझं मन मला मोकळं करू दे. तुम्ही मला जेव्हा बडोद्याला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं तेव्हा मला तुमचा खूप राग आला होता साहेब, मी कबूल करतो, पण त्या ट्रेनिंगमुळे मला आयुष्यातलं पहिलं अभिनंदनाचं पत्र मिळालं. ठीक आहे साहेब, म्हणजे मी पोस्टमास्टर नाही बनू शकलो, तुम्ही माझ्या नावाची शिफारस केली साहेब, हे माझ्यासाठी खूप आहे. तुमचे खूप खूप आभार साहेब. निर्गुळकर आभार कसले मानताय हो. हे बघा, तुम्हाला प्रमोशन आज नाही मिळालं पण पुढे पुढच्या वर्षात काही दिवसात मिळेल नक्की. हो हो ते खरं आहे, पण फ्रीजचा हप्ता काही आत्ताच्या पगारात परवडणार नाही का? म्हणजे त्या फ्रीजवाल्याला मी काही सांगू शकणार नाही की मी जेव्हा पोस्टमास्टर होईन तेव्हा भरेन तुझे पैसे. निर्गुळकर जास्त विचार करू नका हो, रंजना वहिनी सगळं सांभाळतील, खमक्यात त्या खंबीर आहेत. हो त्या खूप खंबीर आहेत. बरं, माझ्या बाजूने तुमच्या सेक्शन मध्ये काही राहिलंय का? नाही नाही ना. बरं. नाही पण तुम्ही कविता बऱ्या लिहित आहो विक्रमादित्यजी, मागच्या वेळेस मी किती चिंब भिजलो तुमचं, ते चिंब कोंब चोंभाळा ते किती छान रचलं होतं तुम्ही. अहो तुम्हाला आवडून उपयोग काय, आत्ताचे जे संपादक आहेत त्यांना कविता आवडायला नको का?
तुम्हाला सांगतो हे संपादक बदलल्याशिवाय ना माझी कविता छापून येणार नाही. मला तर असं कधी कधी वाटतं ना की ते कविता मुळात वाचतच नाही, नाव बघूनच ठरवतात. नकोच बाबा. तुम्ही एक काम करा, मला असं वाटतं तुम्ही टोपन नावाने का नाही लिहित, गरुड झेप, बोरू बहादर असं काहीतरी खणखट नाव ठेवायचं. हा हे उत्तम आहे. मी ऐकलं होतं कुठेतरी की खानोलकरांनी सुद्धा आरती प्रभू या नावाने कविता लिहिल्या तेव्हा कुठे ते संपादक स्वीकारायला लागले. अहो हे मी 4 वेळा केलं, एकदा नाही हो 4 टोपण नावं बदलली, पण त्यांना कसं काय काय माहिती हे समजतं की या माझ्या कविता आहेत. बस जाग्या, एवढं मनावर घेऊ नका कोणाच. मला सांगा तुम्ही मनाशी एक ठरवलंय का तुम्हाला काय पाहिजे नेमकं? चाहत्यांची गर्दी पाहिजे का समोर माझ्यासारखे 4 रसिक दर्दी पाहिजे? अगदी खरं सांगू का, आता सोबत 4 दर्दी असतील तरी खूप आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी ते फार महत्वाचं आहे. म्हणजे काय त्यातला एक इथं समोरच बसलाय तुमच्या. एक संधी तुम्हाला लगेच उपलब्ध करून देऊ. काय? आमचे पोस्ट मास्टर शरद कुलकर्णी, त्यांची बदली झाली सासवण्याला, तर त्यांच्यासाठी आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून एक सेंड ऑफ सरप्राईज कार्यक्रम करणार आहे. त्यासाठी एक दणकून शरद कुलकर्णींची कविता मला द्याताल का लिहू? खरंच लिहू? खोटी कविता कशी लिहिणार, खरंच लिहायचं? नाही ते आहे, 1 मिनिट द्या. हा ऐका कसं वाटत. हा चंद्र निघाला मावळतीला, हा चंद्र निघाला मावळतीला, शरदाचा चांदणं विझणार आता, विझणार आता. कसं वाटत? नाही नाही नाही, काय त्यांचं नाव शरद आहे ना, म्हणून मी ते शरद त्याच्यामध्ये आणि त्या तर बदली करतायत म्हणून भिजणार. नाही नाही बरोबर आहे, पण काय करा विक्रमादित्यजी, एकदम भस्कन कविता पाडू नका. अशी कविता घरी निवांत बसून तंद्री लावून चहाचा घोट घेत घेत तुम्ही विचार करा त्याचा. काय होतं आता चंद्र मावळतीला हे वगैरे ठीक आहे, आता मावळतीलाच्या ऐवजी सासवण्याला वगैरे असं म्हणता येतं, पण शरदाचं चांदणं विजवायला वगैरे करू नका. कारण शरदाचं चांदणं विजलं तर आमच्या शरद कुलकर्णींना कळणार नाही आपण सासवण्याला चाललोय का स्वर्गात चाललोय. ठीक आहे, एक काम कर ना, यात म्हणजे खूप कविता आहे, ते जर वाचून. अजिबात नाही, त्या आधी बॅगेत ठेवा, व्यवस्थित ठेवा. का कसं असतं विक्रमादित्यजी, कविता वाचण्यापेक्षा ऐकण्यात जी मजा असते त्यामध्ये आपल्याला साहित्याचा सुगंध यायला लागतो. कधीतरी आपण दोघंच निवांत बसू तेव्हा मला ऐकवा. नक्की, चला येतो. ऍक्च्युली माझंच तुमच्याकडे काम होतं साहेब. माझ्याकडे? हो बोला. कसं बोलकळत नाही? बोला 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 बोला. तुम्ही इथे असेपर्यंत आपल्या जे मैत्रीचे संबंध झाले संबंधांसाठी मला तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची सर. अत्तराची बाटली सर. तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की तुम्हाला तुम्हाला चाफा खूप आवडतो. चाफ्याचा अत्तर आहे. बापरे कमाल आहे तुमची निर्गुणकर. माझी माझी आठवण तुमच्याकडे कायम सुखकर आहे. एवढं सगळं लक्षात ठेवलंय तुम्ही. आता माझी रंजना खुश होईल. तिला खूप अत्तर आवडतात. आमच्या अंगणात सासवण्याला चाफ्याचं छान झाड लावलंय तिने. हा खूप सुगंध आहे तुला. या ना तुम्ही सासवण्याला एकदा राहायला, मस्तपैकी जेवूया, खाऊया, राहूया, गप्पा मारूया. हो राहूया सर, पण त्यासाठी रंजनाला विचारावं लागेल कारण न सांगता आलं. हो रंजना बहिणींना सुद्धा घेऊन या. आज आपल्या इकडे दुहेरी योग जुळून आलेला आहे. पारगाव पोस्ट ऑफिस मध्ये, पारगाव पोस्ट ऑफिस मध्ये आज 2 गोष्टी होणार आहे. आपले कुलकर्णी साहेब आज पोस्ट मास्टर म्हणून इथून जाणार आहेत आणि गुळसकर पोस्ट मास्टर म्हणून या पोस्टात येणार आहे. म्हणजे एक जाणार दुसरा येणार, त्यामुळे आज आपल्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आहेत. कुलकर्णी साहेबांबद्दल काय आपण बोलणार? हा कोण आहे? हा बाप आहे आमचा. आमच्यावर माया केली आहे या माणसाने. हा आज जाणार
अख्ख्या पोस्ट ऑफिसला तो परकर करून जा पोरका करून पोरका करून जाणार आहे हा आज हा माणूस गेल्यावर या पोस्ट ऑफिस मध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे ती भरून कशी निघणार शेवटी ते म्हणतातच जो आवड आहे सर्वांना तोची जाई सासवणेला काय बोलताय तुम्ही म्हणजे मी चाललो नाही असा मी सासवण्यालाच जाणार आहे कुलकर्णी साहेबांनी मला वेळोवेळी सांभाळून घेतलं मी देवाकडे प्रार्थना करतो की ते रिटायर व्हावेत नाही बदली नाही सासवणेला रिटायर व्हावेत म्हणजे तिथे त्यांची बदली होऊ नये पुढे असं कुलकर्णी साहेबांचे खूप उपकार आहेत हा माणूस विशाल हृदयाचा आहे कुळसकर येणार आहेत ते पण चांगल्या मनाचे ह्या माणसाने मला खूप मदत केली वेळोवेळी सांभाळून घेतलं मला त्याने याही माणसाने सांभाळून घेतलं म्हणजे शेवटी आम्हाला एवढंच म्हणायचंय की कुलकर्णी साहेब तुम्हाला बाय 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 आणि गुळसकर या 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 नाही नाही निर्मुळकर कसं आहे तुम्ही आजच्या दिवसापुरत फक्त कुलकर्णी साहेबांबद्दल बोला मी आहेच आहे ना इथंच आहे आणि तुमचं जर झालं असेल तर इतरांनाही बोलायला द्या हो मी तेच देतो तू आपले कुलकर्णी साहेब देवा घरी जाऊ देत हो काय बोलताय तुम्ही देवा घरी आपले कुलकर्णी साहेब देवा घरी जाऊ देत व्यवस्थित सुखरूप घरी जाऊ देत यापुढे जर कुणाला कुलकर्णी सरांबद्दल काही दोन शब्द बोलायचे असतील तर ते बोलू शकता मी सगळ्यात आधी संधी देतो केळकर बाई कुलकर्णी साहेबांबद्दल काय बोलायचं आज कुलकर्णी साहेबांची खूप मोठी गंमत झाली आहे कुलकर्णी साहेब कायमच खूप गमतीने वागायचे माझ्याशी विशेष गमतीने वागायचे बाई आम्ही आहोत म्हणून समजून घेतोय पण त्या गमतीच्या जागी योग्य विशेषण लावा मी घालतो मी आहे त्याच्यासाठीच आहे बोला बाई थँक्यू गुळसकर तर साहेबांनी नेहमीच आम्हाला गमतीने वागवलं म्हणजे प्रेमाने पण लागेल तेव्हा कडक होऊन ते बरोबर गंमत पण करायचे शिस्त लावायची आज त्यांची शेवटची गंमत शेवटचा दिवस साहेब कधी आठवण वगैरे आली तर येत जा इथे गंमत करायला भेटायला आणि एक सांगायचं होतं म्हणजे आमच्या ह्यांच्याकडून कधी काही दुखावले गेले असाल तर गंमत म्हणून सोडून द्या इथे गंमत म्हणूनच सोडून द्या थँक्यू गुळसकर सॉरी थँक्यू मी इथं सगळ्यात लहान आहे आणि अनुभव पण कमी आहे तर मी काय बोलणार साहेबांविषयी ठीक आहे मग बस कधी नाही नाही बोला बोलायचं थोडं बोलतो बोलायचं कुलकर्णी साहेब तुम्ही माझ्या पोस्टाच्या कारकिर्दीतले पहिले पोस्ट मास्तर आहे आणि आज तुम्ही अनावृत्त होणार आहे अरे अनावृत्त म्हणजे आवरण काढणे ते काय कपडे काढतात का साहेब मग तुला निवृत्त म्हणायचंय पण त्यांची तर बदली होतीय हा 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 चुकलं कुलकर्णी साहेब आता तुमची आदला बदली होणार आहे तर तुम्ही जिथं कुठं जाल तिथं आनंदानं राहा उत्साहात राहा आणि आता आमचे नवीन पोस्ट मास्तर म्हणजे माझ्या कारकिर्दीतले दुसरे पोस्ट मास्तर गुळसकर साहेब तुमच्या विषयी मी काय बोलू नाही काही बोलू नको नाही तर मराठीचे तराटर कपडे फाडून मला अनावृत्त करशील बाकी काही नाही साहेब पण एका राक्षे नावाच्या ट्रेजररने तुमच्या आयुष्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला एवढं फक्त ध्यानात ठेवा वाघडोळे मासा खाली कार्यक्रम संपला नाही नाही साहेबांबद्दल मला दोन शब्द बोलायचे ठीक आहे बोला साहेब तुमच्यासारखा देव माणूस मी अख्ख्या जगात नाही बघ तुम्ही ज्या ज्या एरियात जाल त्या त्या एरियातल्या लोकांचं नशीब फलफलेल हा माझा शब्द आहे तुम्हाला फक्त ज्या ज्या ठिकाणी जाल तिथे तुम्हाला पिंपलाचं झाड दिसत दर शनिवारी त्या पिंपलाच्या झाडाला तुम्ही पाच फेऱ्या मारा कारण कोणीतरी भटलेला आहे त्या पिंपलाच्या झाडावर मुंजा असतो आणि तो लय त्रास देतो आणि त्याच्यामुळं तुमचा शरीर वक्री झालेला आहे तेव्हा जाताना तुम्ही काम करा 30 रुपये मला देऊन जा तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून तुम्हाला सांगतोय दर शनिवारी मी पिंपलाच्या झाडाला 5 फेऱ्या मारेन आणि तुमच्या नावाने नारळ फोडेन काय समजलं
अरे 30 रुपयात दर्शनवारी कसा नारळ ठेवशील? नाही नाही, 30 रुपयाची मी लॉटरी घेणार आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून मी नारळ घेणार नाही, त्यांच्या नावाने फोडणार. काय समजलं? मी आता आपल्या सगळ्यांचेच लाडके कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं गणोमत व्यक्त करावं. मनोगत व्यक्त करावं. कुलकर्णी साहेब, बोलायचं मला अजून पुढे बोलतोय मी. कसं आहे म्हणजे ह्या क्षणाची मी खूप आधीपासून वाट बघत होतो, पण आता हा क्षण आलाय आणि मला शब्दच सुचेनासे झाले. मी आजपर्यंत ह्या नोकरी निमित्ताने मी खूप फिरलो, पण खरा रमलो तो या आपल्या पारगावच्या पोस्ट ऑफिसमध्ये. तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही माया लावली, पण आज मी जातोय ते माझ्या खऱ्या कुटुंबासाठी साचवण्याला, नाहीतर मला इथेच रिटायर व्हायला आवडलं असतं. मी आतापर्यंत कुणावरही रागावलो असेल ते फक्त आणि फक्त माझी बदली होत नाही ह्यात रागा कुठे. हे पहा, माझं जर काही चुकलं असेल, कुणाला काही माझ्यामुळे वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. मंडळी, कुलकर्णी साहेब तर आपला निरोप घेऊन निघाले, पण उद्यापासून गुळसकर पर्व सुरू होणार आहे. काय घडणार आहे या पर्वात? गुळसकर आपला कारभार नीट सांभाळतील का? त्यांचे सहकर्मचारी त्यांना कशी साथ देतील? बर, संगणक प्रशिक्षणही पूर्ण झालंय, त्याचं पुढे काय होणार पाहुयात उद्याच्या भागात. पोस्ट ऑफिस उघडं आहे. तुम्हाला पोस्टाची ही गोष्ट माहिती आहे, 1882 हे वर्ष भारतीय टपाल खात्याच्या कारकिर्दीतील अति महत्वाचे वर्ष मानले पाहिजे, कारण या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. अत्यंत सुरक्षित आणि विश्वसनीय अशा या बचत बँकेचा लाभ करोडो भारतीय आजवर घेत आहेत.